महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष श्री राज ठाकरे यांची प्रचारसभा आज ठाणे शहरातील ठाणे महानगरपालिका भवनासमोर आयोजित करण्यात आली होती राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये यावेळेस विरोधकांचा समाचार तर घेतलाच मात्र ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातनं श्री अविनाश जाधव ओळा वडा विधानसभा मतदारसंघातनं श्री संदीप पासंगे आणि कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघात श्री महेश मला या पोलिसांवरती माझा शंभर टक्के विश्वास आहे हात जर बांधून नाही ठेवले आणि ह्यांना जर मोकळीक दिली ना हे आपल्या शहरामधला क्राईम रेट जो आहे ना हा अठ्ठेचाळीस तासाच्या आत हा शून्यावरती आणू शकतात एवढी कॅपॅसिटी आमच्या पोलिसांची आहे अठ्ठेचाळीस तासाच्या आत पण काही करायला गेले की सरकार आडवी येतात तिथे हात लावू नका इथे जाऊ नका इथे बोट धरू नका बरं खरंच सांगतो या गोष्टींचा उभं गाला बाकीच्या राज्या राष्ट्रांमध्ये बघा परदेशामध्ये बघा त्यांच्याकडच्या पोलिसांना काय मान असतो अहो त्यांच्याकडच्या शिक्षकांनाही काय मान असतो आमच्याकडे तो आम शिक्षकांचा पण उरलेलं नाही हल्ली तुमची आमची सगळ्यांची जडणघडण ज्या पासून जिथून सुरुवात होते आपली ती गोष्ट करावी अशी ज्या देशामध्ये वाटत नाही त्या देशाचं काय भविष्य असेल मला जर सा सांगा आम्ही आमच्या राज्याची संस्कृती जपायला तयार नाही होत आम्ही आमच्या राज्याची भाषा जपायला तयार नाही होत आम्ही आमच्या राज्याचा इतिहास जपायला तयार नाही होत आमच्या राज्याच्या राज्य राज्यकर्त्यांच्या डोक्यामध्ये एके दिवशी काय येतं तर आमचे जे काही गडकिल्ले आहेत त्या गडकिल्ल्यांवरती आता ते भाड्यान द्यायचे लग्न समारंभांसाठी किती दरिद्री विचार आहे मला सांगा आमच्या महाराष्ट्रामध्ये ज्या गडकिल्ल्यांना ज्यांना इतिहास आहे अशा गड किल्ल्यांवरती याच्या पुढे लग्न समारंभ होणार भविष्यातल्या येणाऱ्या आमच्या पिढ्यांना आम्ही काय सांगायचं काय दाखवायचं मग हे कशासाठी आपण पुतळ्यांना हार घालायचे ज्या शिवछत्रपतींचं नाव घेतल्यावरती अंगावरती रोमांच उभे राहतात त्या शिवछत्रपतींच्या किल्ल्यांवरती आता याच्या पुढे लग्न समारंभ होणार याच्यासारखा दिवाळखोरी विचार मला वाटत नाही आजपर्यंत कधी कोणाच्या मनात आला असेल पण काही नाही आमचा महाराष्ट्र थंड लोण्याचा गोळा आम्हाला राग यायचाच बंद झाला आमची जमीन चाललीय जाऊ देत आमच्या नोकऱ्या चालल्या जाऊ देत शेतकरी आत्महत्या करतोय करू देत आमच्याकडे खूप माणसं आहेत पंजाब काय पंजाब महाराष्ट्र बँकेमधले ठेवीदार मरतायत मरू देत लोकल मधनं चेंगरा चेंगरी करत रस्ते कुठे प्लॅटफॉर्मवरती पडला आतमध्ये रुळावरती पडला मेला काही नाही एक एवढीशी बातमी येते मेला चुकचुक करणार सोडून दे एका पाच वर्षामध्ये आणि पाच वर्षामध्ये जे चित्र मी उभं करून दाखवलं तिथे त्याच्यानंतर नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पराभव होतो काय नक्की हवंय काय तुम्हाला काम करणारी माणसं न काम न करणारी माणसं तुम्हाला निवडून द्यायचेत का द्या नंतर येऊ पण ना का आमच्याकडे की या प्रकारचा अन्याय झाला आमच्यावरती हा अन्याय करतोय आमच्यावरती तो बिल्डर अन्याय करतोय जाहीरनामे आणि वचननामे दिले जातात आणि जे पाळले जात नाहीत त्यांना वर्षानुवर्ष सत्ता हातामध्ये देता आणि जे काम खरं अर्थाने करून दाखवतो जे लोकांसमोर चित्र आणतो त्यांच्या नशिबी काय पराभव